has some ragas that can be compared to some of the most immortal renderings ever of those ragas. I mean, you talk about Usad Amir Khan Saab's Marwa. In the same breath, you talk about Kishori Tai's Bhoop. And so, you know, there are these landmark performances that take place over hundreds of years. And you will talk about it for the rest of your life and for the rest of the many centuries to come. When I listen to her play, for me, it's a painting that embodies every detail of someone's life. And in that, there is great happiness, great sadness, great anger, great frustration, desperation. Everything just comes into focus in this one concentrated little piece. It's not possible every time to be able to achieve nirvana in the field of music. And so it's never about the goal. It's always about the journey. And that journey you can take in the world of art with so few. Kishori Tai is one of those people. सुरुवातीपासून मी क्लासिकलच शिकले. बरोबर. आईने मला क्लासिकलच्याच द्या म्हणजे अलंकार वगैरे. बरोबर. तंबोरा घेऊन शिकले मी. मग नंतर आईलाच असं वाटलं की मुलीचा गळा सर्वच बाजूने चालला पाहिजे. म्हणून मग तिने मला विठ्ठलराव पै, मग अंजनीबाई लोलेकरांचे वडील बंधू यशवंतराजी यांच्याकडे कुठे मराठी गाणी असं म्हणजे मी शिकले त्यांच्याकडे. आईचं मोठे पण असं मला वाटतं मनाचं की तिने सुगम संगीत किशोरीला यावं, गझल यावी, उर्दू यावं, म्हणजे मराठी गीतं असतात ना ती यावी, वेगळे वेगळे मास्तर मला ठेवले होते तिने किशोरीचा गळा अशा तऱ्हेने चालवा. 1962 से हम उनके साथ में एक साथ रहे. मैं आकाशवाणी में आया था, हम दोनों ने एक साथ काम किया. तब उनको लाइट म्यूज़िक सुगम संगीत से बहुत लगाव था, तो रेडियो में कभी कुछ गाती थी तो मैं साथ में बजाता था. और दोनों का तभी से एक क्या कहे, एक दोस्ती कहना चाहिए, एक पारिवारिक दोस्ती कहना चाहिए, ऐसा हो गया. ती म्हणायची तुझ्या आवाजाला केसरबाईंची स्टाईल, म्हणजे ते केसरबाई म्हणतात ना, ते तुझ्या आवाजाला फार सुंदर दिसेल, तू केसरबाईंच्याकडे जाऊन शिक. मी केसरबाईंच्याकडे नाही शिकले हे माझ्या दृष्टीने फारच भाग्याचं आहे. याचं कारण असं की माई माझी रिस्ट्रिक्टेड नव्हती, माई अतिशय जिनियस, त्यामुळे खासाबानी जरी तिला चार ताना सांगितलेल्या असल्या तरी तेवढ्याच डिसिप्लिनमध्ये चाराच्या 40 करणारी अशी माझी आई असल्या कारणानं मी तिच्या खुशीमध्ये अधिक मोठी झाले असं मला वाटतं. तशी मी घडत गेले, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आवाजाशी जसं म्हणजे प्रावाहिक ज्याला आपण म्हणतो तो तिनेच माझा तयार करून घेतला. गुरु म्हणून सुद्धा ती अत्यंत कडक, म्हणजे अमुकच फ्रेज अमुकच वेळेला तशीच्या तशी आली पाहिजे. आणि त्या आमच्या माईच्या शिकवण्यामध्ये किंवा आमच्या घरांच्या परंपरेमध्ये नोटेशन पद्धती नव्हती, म्हणजे सरगम नव्हती, त्यामुळे मला इतकं तिचं गाणं बारकाईने ऐकायला लागत असं, म्हणजे अंतःकरणाचे कान करून ज्याला ऐकणं म्हणतो तसं म्हणावं लागत असे. आणि दुसरी गोष्ट अशी तिची होती की ती सारखी सारखी एक फ्रेज सांगत नसे, ती भयंकर चिडायची, लक्ष कुठं आहे तुझं, ती येतो कसा तो सूर, जातो कसा, त्याच्याकडे लक्ष दे, तो सूर कोणता हे तिने मला कधीच सांगितलं की हा ऋषभ आहे की हा गंधार आहे किंवा असं पंचमन शर्जावर यायचं वगैरे वगैरे काहीही ती बोलत नसे. त्यामुळे आम्हा लोकांना सुरांचं विश्व समजण्यासाठी खूप सोपं गेलं आम्हाला. म्हणजे पुढे पुढे जेव्हा तिने राग शिकवले मला तेव्हा विशेष मला तिला काही सांगावं लागलं नाही. सुरांचं एक वातावरण अस्तित्वात आणणं आणि तुकड्या 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 तुकड्यांनी त्या रागाची छबी दाखवणं ह्याच्यातला फरक आम्हाला तेव्हापासून कळतो. Ah
असं होतं की ती काहीही गाऊ दे, तो गौडसारंग असू दे, शुद्ध बिलावल असू दे, शुक्ल बिलावल असू दे, संकीर्ण सोपा कसाही असू दे, तिला सूर लागतोय की नाही हे विचार करताना मी कधी पाहिलं नाही. उदाहरणार्थ आवो आजबा हा मध्यम आहे. आम्हाला भीती वाटायची तो मध्यम करेक्ट लागतो की नाही बघायला. तिला कुठलाही सूर कधीही बघावा लागला नाही, इतकी ती सुरेल होती. वरच्या सप्तकामध्ये तिची तान असायची पंचम देवतावर. समेला यायला एक मात्रा असायची. मी आपली बघतच बसायची, आता खाली येणार कशी, पण ती कशी खाली यायची इतकी सहज. प्रत्येक रागामध्ये आमची आलापी ह्या लईला धरून चालते. दोन बीट्समध्ये जे टायमिंग आहे त्या टायमाच्या प्रमाणामध्ये आम्ही आलापी करत असतो. जयपूर घराण्यामध्ये अति विलंबित असं आघात नाही. सर्वसाधारण माणसांच्या श्वासाची मर्यादा ही मध्यलयीचीच असते, म्हणून अतिविलंबित आमच्याकडे एकही बंदिश तुला सापडणार नाही. जरुरीपेक्षा अधिक शब्द, जरुरीपेक्षा अधिक लयकारी हे आमच्या घराण्यामध्ये मुळीच नाही. नेती नेती ज्याला आपण म्हणतो ना, तसं हे घराणं आहे. हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, का हे सगळं अट्टहास? तर स्वरांचं मार्दव, स्वरांचं कॅरेक्टरिस्टिक जो आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलता नाही असा दंडक आहे. मी एकदा काहीतरी कोणाचतरी गाणं ऐकून आले होते, माहीत नाही मला, ते म्हणजे मग मी तार सप्तकात म्हणजे अडीच सप्तक म्हणजे पधनीचा अर्ध सप्तक, सारेगमपधनी सारेगमपधनी म्हणजे दोन सप्तक झालं ना, अडीच सप्तक. हां अडीच सप्तक आवडतो, मग माझा पण जातो का बघू. त्याने म्हणाले, अगं तू किंचाळते कशाला, वर जे तू लावते तेच खाली लावतेस ना, मग वर जाऊन किंचाळण्यात काय अर्थ आहे? तसं नाही माई, अडीच सप्तक उंच. तुला असं वाटतं का की उंच उंच गाण्याने हृदय पिघळतं, उलट त्रास होतो? स्वरांचा सौम्यपणा, स्वरांची सोनॉरिटी, हे सगळं सत्यानाश होतं. तिथे का जातेस, पंचमाच्या वर नाही जायचं. प्रोग्राम करायला गेले की मी माईला म्हणजे, माई याची द्रुत सांग. अगं द्रुत काय करायचं तुला? विलंबित ख्यालामध्ये जे मांडलंस त्याच्या व्यतिरिक्त काही तू ह्याच्यात मांडतेस का? मी म्हटलं नाही माई. मग कशाला म्हणायचं? मान रे पिया मोरी विनती करत तोसे हारी हारी मान रे मान रे. किशोरीताईंचा स्वतःचा सांगीतिक विचार असा आहे की त्या शब्दाला फार सोन्याच्या तराजूत तोलतात. शब्दातला ह्रस्व दीर्घाचं उच्चारण करत असताना त्याच्यातला भाव, त्याच्यातून स्वराची हानी होणार नाही ह्याच्याबद्दलचा त्या फार काटेकोर असतात. एकदा काय झालं, आम्ही संध्याकाळी गायला बसलो तुम्हाला का, तेव्हा ललिता गौरी ही मुळातच आली क्लिष्ट रागिणी, घट्ट रागिणी, बरं का? त्याच्यातही तो अगदी म्हणजे काय तो उदासीन भाव वगैरे दाखवायचा वगैरे वगैरे. मला ती प्रीतम सय्या, हा प्रीतम सै दरस दिका ललिता गौरी आजा मोराजिया चार रे प्रीतम सैया. हा शब्द हिसिंग जे येतं ना ते कसं टाळायचं? म्हटलं का टाळायचं माई, सैया आहे तो खरा अक्षराचं खरं उच्चारण आहे ते का? ते म्हणाली, हे बघ म्हणजे स्वर नव्हे, जे स्वर नाही ते शक्य तितकं टाळायला पाहिजे. ती स्वयंपाक असायची हां, पण कान तिचे मी काय गाते त्याच्याकडे असायची, यायची. मला म्हणाली, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल वगैरे वगैरे. अगं ते ठल ठल काय चाललं आहे तुझं? हे विठ्ठल तू बोलतेस ते ठीक आहे, पण गाताना ठ हा शब्द वेगळ्या पद्धतीने उच्चारला पाहिजे. मला थोडीशी कशी सवय होती, थोडीशी दाबून म्हणायची मी, म्हणजे इकार स्वच्छ नको का यायला वगैरे असा माझा विचार. तर ती मला म्हणाली, इकार दाबू नको,
उकार दाबू नको, त्याच्यामध्ये स्वरांचं सौंदर्य हानी होते. तर मग कसं म्हणायचं, तर तो ई काढून टाक आणि जो उच्चार आहे ना त्याचा त्याला अ लाव. त्यामुळे नॅचरली सबड्यू व्हायला लागलं माझं गाणं, हार्श न राहता. माई जी लोकांच्या समोर होती ती वेगळी होती. मी तर तिला म्हणेन शेळी होती ती, एकदम बाहेर आत उडी कडक म्हणजे काय प्रश्नच नाही. आई चिडखोर होती, होती चिडखोर. माई चिडायची नाही असती, एकदा चिडली की खलास, पुढे काय अपीलच नाही. माईचं आम्हाला जास्त इन्फ्लुएन्स होता कारण आई सारखी बाहेर असायची प्रोग्रॅमसाठी किंवा आईचे दौरे असायचे आणि त्यावेळेला तिचंही करिअर मला वाटते नवीन सुरू होत होतं. दे नेवर लेट अस फील की आमचा ॲबसन्स आईचा. आणि आई आली की मग मला तर कितीतरी आठवते की आम्ही दोघंही खाली जायचो धावत. ती यायची तेव्हा तेव्हा ट्रेननी यायचे तर टॅक्सीत नाही यायचे. आणि तसे तसे टॅक्सीत आम्हाला घालून केम्स कॉर्नरला एक दुकान आहे तिथे खेळ घेऊन द्यायची आणि देन यूज टू कम बॅक. पण शाळेत माईचं कसं होतं की माईच्या गाण्याच्या ज्यातनं देखील माईचं आमच्याकडे काटेकोर लक्ष असायचं. माझे वडील वयाच्या 6व्या वर्षी गेले तेव्हापासून ते आमची लग्न होईपर्यंत तिने आम्हाला सांभाळताना अतिशय शिस्तीने सांभाळलं. वडील जे करतील ते आणि मातृहृदय जे करील ते, अशा दोन्हींचा ती संगम होती. आमच्यावर इतके चांगले संस्कार झाले की ते संस्कार उभ्या आयुष्यात आम्हाला खूप उपयोगी आले. संसारामध्ये काही कमी पडलं असं मला वाटत नाही. फक्त एकच गोष्ट झाली की मला आई म्हणून जे वाटायचं ते सगळ्याच्या सगळं मी करू शकले नाही. माझा रवी आजारी होता, 18 वर्ष त्याची आजारपणं मी काढली. मला स्वतःला प्रोग्राम करावे लागले, मला स्वतःला बाहेर जावं लागलं, तेव्हा संसार चालला. एक आईची भूमिका तशीच बाबांची पत्नी म्हणून एक भूमिका, म्हणजे तिला मल्टीफॅसेटेड भूमिका तिला रोल प्ले करायला लागायचं. इनफॅक्ट तिचा रंग म्हणजे सारखंच होतं. एका ठिकाणी बाहेर पडली, खोलीतनं बाहेर पडली, आम्ही बाहेर अभ्यासाला बसलो आहे, आतमध्ये टाप नसायची की बाहेर काय चाललं आहे त्याच्याकडे, माई समोर असायची. तरी पण शी हॅज कॅरीड दॅट सो म्हणजे स्मूथली विदाउट यु नो लेटिंग अस फील इवन अ लिटल टिंज अबाउट इट. शालेय शिक्षण संपल्यानंतर आईने माईच्या इच्छेनुसार तिची पण इच्छा असेल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. शी स्टडी अप टू इंडर सायन्स. डॉक्टर व्हायची मनीषा होती माझी. हां, सगळे पेपर्स दिले ग मी आणि इंग्लिश आणि मराठी दोन लँग्वेज पेपर्स माझे राहिले. शी हॅड व्हायरल इन्फेक्शन, हाय फीवर, सो प्रिलिम्सला अपिअर होऊ नाही शकले अँड शी वॉज नॉट गिव्हन अ चान्स टू रिअपिअर, राईट. मी प्रिन्सिपलकडे गेले, म्हटलं मला री एक्झाम दिले तर बरं होईल, बाकी सगळे पेपर्स मी केलेले आहेत. ते म्हणाले नाही बाबा, मी एका स्टुडंटसाठी नाही देऊ शकत. तिथून घरी आले, आईला सांगितलं मला डिस्कंटिन्यू करायचं आहे, पुढे मी जाणार नाही कॉलेजमध्ये. तेव्हा आई म्हणाली ठीक आहे, कॉलेजमध्ये नाही जायचं, नको जाऊ, गाणं तरी कर. जे मेडिसिनने कमावलं ते संगीताने कमावलं असं मला वाटतं. ह्या घराची अगदी महत्त्वाची आठवण म्हणजे मी इथे भरतमुनींचा अभ्यास खूप केला. भरतमुनींनी संगीताबद्दल काय दिलेलं आहे ते मी खूप अभ्यास केला, खूप नोट्स काढल्या, म्हणून त्या दृष्टीने मला हे घर फार फार प्रिय आहे. माईचं जे कुलदैवत आहे ना रवळणार, ते सारावळीचं धरण जेव्हा बांधायचं ठरवलं तेव्हा ती कुर्डी गेली, तर रवळनाथाचं टेम्पल इथे वालकिणीला बांधलं तिने. म्हणून आम्ही काय करायचो, मुंबईहून आलो की इथे राहायचो आणि मग इथून आम्ही रवळनाथला जायचो. इथे इथे राहताना माझ्या बरोबर नंदिनी रघु अशी सगळी मंडळी असली की मग आम्हाला माई गाणं पण शिकवायची. सकाळची राग सकाळी, संध्याकाळची राग संध्याकाळी, तेव्हापासून दरवर्षी आम्ही यायचो रे इथे. एवढंसं छोटंसं देऊळ होतं, त्याच्यामध्ये आम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत भर पावसामध्ये का होईना. आणि तेव्हा ते आमच्याकडे लाईट नव्हती बरं का. आता ती प्रथा बालकिणीला पण माहिती चालत होती. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे असं मी म्हणते. तर
ती जी देवाच्या साठी म्हणून काही करण्याची जी प्रथा गोवेकरांची आहे, ती प्रथा अभंग म्हणायचा म्हणजे ही एका प्रकारे देवाची सेवा आहे अशी एक समजूत असते. म्हणजे आता बघ, विश्व ब्रह्म भासी ऐक्य येताते. आता पारंपरिक जर आपण बघायला गेलो, विश्व ब्रह्म भासे ऐक्य येताते, इथे रिदमिक जास्त वाटतं. आता विश्व ब्रह्म भासे ही जी मिंड आहे, जी देवतावर येते, जी अद्भुत आहे, ती अद्भुतता कोणत्या कॅरेक्टरची आहे हे तो शरज सांगतो. विश्व ब्रह्म भासे ऐक्य येता दे, ही जी शांती आहे शरजामध्ये. अरे तू कल्पना कर, सहा स्वरांना निर्माण करणारा तो शरज, असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये स्थैर्य असलं पाहिजे की नको? तो सा काहीतरी वेगळा आहे, मुद्दाम लावलाय असं असू नये असं त्यांचं म्हणणं असतं, आणि तसं नसतो. तो त्या त्या रागाचा गुण घेऊन आलेला असतो तो सा. मुद्दामहून जो एक गायकीमध्ये आता आम्ही उत्तरांग गातोय, आता आम्ही अंतरा गायला सुरुवात करणार आहोत असं सांगण्यासाठी जो षडज भरून लावला जातो, तसं ताई करत नाही. खरं म्हटलं तर वरचा षडज लावण्याचं सुद्धा प्रमाण ताईंचं अलीकडच्या काळामध्ये खूप कमी झालेलं आहे. कारण वरचा षडज लावणं, सा लावणं, यात सुद्धा कुठेतरी आपण काहीतरी करतोय क्रिया असा जो आविर्भाव असतो, तो आविर्भावच एकंदर गाण्यामध्ये इतका कमी होत चाललाय की मुद्दामहून सा लावला असं होत नाही. पण तो लागतो ज्या वेळेला, तेव्हा तो जो स्वर दिलीप्यमान असतो, त्याने सगळी मैफिल पूर्णपणे डोलून जाते. हर संगीतकार का, खासतौर पर शास्त्रीय संगीतकार का, एक बहुत बड़ा धर्म होता है कि राग की शुद्धता को कायम रखे, और उनके जरिए राग का निरादर ना हो, उनके जरिए संगीत का निरादर ना हो. और गायकी के अंदर अब मारवा अगर गा रहे हैं तो राग मारवा में कब सा लगाना है, ये एक बहुत बड़ा टेस्ट होता है हर क्लासिकल म्यूजिशियन का. और वैसे भी सा एक इतना इम्पोर्टेंट सब्जेक्ट है कि वो आर्टिस्ट का अप्रोच का पता लगता है. और किशोरी जी का ख़ास तौर पर ये अंदाज, जब जब वो सा को लगाती है, सा को टच करती है, तो वो एक बहुत खूबसूरती उसमें नजर आती है. स्वरांची मेहनत करा असं माई नेहमीच सांगते, त्यातल्या त्यात साची मेहनत करा. सा हा सर्वस्थित सर्व ठिकाणी स्वरांच्या विश्वामधल्या प्रत्येक अणुरेणूत भरलेला असा हा शरज आहे. कारण सारे गाम पदानी सानी द प म ग रे सारे, सा जर नसला तर रे हा शरज होऊ शकतो, ग हाही शरज होऊ शकतो, किंबहुना 22 म्हणजे 22 × 63 श्रुतीपैकी प्रत्येक श्रुती ही शरज आहे. म्हणून शरजाची मेहनत करायची. एक गुरु या नात्याने मी जेव्हा तिचा विचार करते, तेव्हा तिने माझ्यासमोर जी व्यापकता उभी केली ना, की मी बिंदूकपणाने गाऊ शकते. तिने मला घराणं शिकवलं नाही, तिने मला अस्थयंत्र नाही शिकवले, तिने स्वरांची भाषा शिकवली. माझे वडील माझ्या वयाच्या 6व्या वर्षी गेले, त्यामुळे आम्ही तिघं जणांचं सगळं काही जेव्हा माईला करावं लागलं, तेव्हा तिला शिकवण्याही करावा लागला, प्रोग्रामही करावा लागला. त्याच्यात मला तिच्याकडे फारसं शिकता आलं नाही, हे माझं दुःख आहे. इतर लोकांना ती खूप शिकवायची, पण मला नाही शिकवायला तिच्याकडे वेळ नाही. मग मी काय करायची, तांदूळ वेचत बसायची मी बाहेर, आतमध्ये काकांना माई कुठलं तरी राग शिकवायची, मी तो पाठ करायची. कारण मला माहीत असायचं की मला माईला शिकवायला वेळ नाही आहे. आय मस्ट लर्न, सो दिस हाव आय लर्न. आज माईच्याकडे सकाळ संध्याकाळपासून मी गायले असते, तर आज जे मी तुम्हाला गाऊन दाखवते त्याच्या कितीतरी पलीकडं मी गाऊ शकले असते, ती शिकू शकली असती. बहुत कम कलाकार होते हैं जो अपने गुरु की पूरी तालीम को समझ पाए, और अगर समझ पाए तो उसको करके दिखा पाए. और ये बहुत ही दुश्वार होता है. बहुत कम कलाकार होते हैं जो वो कर लेने के बाद फिर वो क्या है, उनकी सोच क्या है, वो उस कला को क्या मोड़ देने जा रहे हैं जिसको आने वाली जनरेशन्स फॉलो करेंगी.
चाहे उनके पास सीखे या ना सीखे। किशोरी जी ने वो काम किया। एकाच घरात दोन म्हणजे मल्टीफॅसिलेटेड पर्सनॅलिटीज, माई त्यावेळेला आई गाय, आणि गंमत अशी की दोघांचा डिफरन्स जर तुम्ही मला विचारला की एक वृक्ष मला मोठा होतो त्याच्या खालती एक रोपटं ते हळूहळू वाढत जाते, देर कम्स अ टाईम वेन द यंगर सॅपलिंग ऑर ट्री रिअलायझेस कॅट यू कॅनॉट क्रॉस दिस बॅरियर, मग काय करायचं? तर थोडंसं डायव्हर्जन घेऊन म्हणजे सो दॅट लाईक यू नो आय कॅन अचीव समथिंग। आणि जे क्रिटिक्स म्हणतात, नेहमी म्हणतात की जयपूर अथरोली घराण्याचं आईने सोडलेलं नाही, अँड शी हॅज प्रूव्ड टाईम अँड अगेन दॅट शी कॅन सिंग वॉट एवर, म्हणजे भिंपल आज माईसारखीच गाऊ शकते ती, पण तिकडे थोडंसं डिव्हिएशन। गुरु को फॉलो करना हर शिष्य का धर्म होता है, और बहुत सारे ऐसे शिष्य हैं, बहुत सारे ऐसे संगीतकार हैं जो कॉपी बन गए अपने गुरु के, यानी ब्लॉटिंग पेपर जैसे होता है, वो गुरु को इतना एब्जॉर्ब कर लिया। और लेकिन जब गुरु का असली आशीर्वाद मिलता है, जब भगवान की कृपा होती है, तो वो कॉपी करते हुए अपने गुरु की एक नई दिशा वो दे देता है वो संगीतकार, और वो अपने आप में एक इंस्टीट्यूशन और अपने आप में एक घराना बन जाता है। राग संगीत हे मूलतः भाव संगीत आहे अशी सैद्धांतिक मांडणी त्यांनी केलेली आहे, आणि त्या मांडणीला अनुषंगाने संपूर्ण गाण्याच्या व्यवहाराकडे पुन्हा त्यांनी पाहिले, आणि त्या म्हणतात की हे सगळं प्राचीन सैद्धांतिक विवरण आहे आणि त्या फक्त पुन्हा नव्याने सांगतायत एवढं। परंतु पुष्कळ अभ्यासकांचं असंही म्हणणं आहे की ही संपूर्णपणे नवी बाजू ताईंनी रागसंगीताची लोकांसमोर मांडलेली आहे। कलेमधून रसनिर्मिती होते म्हणजे काय होतं? जो अतिशय करुण असा राग आहे तो तुझ्यासमोर सादर करत असताना मी आणि तू हे बाजूला काढून ठेवल्याशिवाय जे मी सादर करते ते व्यापक होणारच नाही। ती देहभान विसरण्याची जी अवस्था आहे तीच मुळी आनंद अवस्था आहे। ते जर तुला मी देऊ शकले नाही तर मी कलेमध्ये सक्सेसफुल झाले असं मी म्हणणार नाही। उनके संगीत में अगर वो श्रृंगार व्यक्त करने जा रही हैं तो दिल में उनके पूरा श्रृंगार भर जाता है और वो श्रोताओं पर पूरा हावी हो जाता है। अगर विरह है तो वो हो जाता है, और अगर भक्ति है तो आपको बिल्कुल वो भगवान के दर्शन करवा देंगे। किशोरी जी दिल से सोचती है, दिमाग से नहीं। ये सगळे मी सापासून सापर्यंत सूर वाजवणार, ह्याच्यामध्ये तुला ऐकू येणार तो बिभास सूर नवे। पर्टिक्युलरली जेव्हा सूर उतरतात तेव्हा, पण तू जर सुरांनी त्याचं गणित मांडायला गेली तर काय होतं बघ। विसर वाटतो की नाही? कुठल्याच सुराला जुळत नाही। म्हणून सूर जुळवताना मला नेहमी असं वाटायचं की नाही हा दैवताचा बिभास नाही, हा दैवताचा ऋषभ नाही, कारण माझ्या अंतर मनामध्ये जर बिभास तिथं नसेल तर या गोष्टी कळणं शक्य नाही। म्हणजे अंतर मनामध्ये बिभास असणं किंवा बिभासचं वातावरण असणं ही जाणीव आहे नाही का? स्वरमंडलामध्ये राग जुळवायला पाहिजे, सूर नव्हे। एक अजीब शख्सियत है, इनका अपना एक अलग ही ढंग है, निराला ढंग है, अपनी परंपरा को रखती हैं, लेकिन उनके विचार सबसे अलग है। तर हा गंधाराबद्दल मला तुम्ही हा गंधार नाही गातो, हा गंधार नाही गातो। आता खरं म्हणजे मी गंधार एकदम परफेक्ट सूर सुरात लावत होते, गंधार, पण तो म्हणजे त्याची अनुभूती येण्यासाठी आणखीन किती काय असतं की तुझ्या स्वतःकडला गंधार असला झाला तरी सुद्धा गंधार पंचमाला ओढून आपल्याकडे आणतो, म्हणजे तो गंधार एका केसाने थोडा माइल्ड होतो, सौम्य होतो, तसा तो गळ्यातून करता आला पाहिजे। के गाने नवरा
त्यांच्याकडे माझं शिक्षण आधुनिक पद्धतीने न होता पारंपरिक पद्धतीने खऱ्या अर्थाने गुरुपरंपरेच्या स्वरूपात झालं. संगीताचं शास्त्र, नाट्यशास्त्र आणि साहित्यशास्त्र या सगळ्या गोष्टी रात्री 12 ताई मला सांगायला बसायच्या. रोज रात्री ते जवळजवळ 2:30-3 आम्ही बसायचो आणि परत पहाटे 5 किंवा 6 मला उठायला लावायच्या त्या आणि 6 ते साधारण 7-8 तोच आदल्या दिवशीचा विषय आम्ही बोलायचो, त्या मला सांगायच्या आणि नंतर परत 8 गाणं. आणि ह्या असा माझा जवळजवळ 10 दिनक्रम होता. आज आता मला त्यांच्याकडे जवळजवळ 25 झाली, कम्प्लीट झाले 25, पण आजही मी त्यांच्याकडे रोज जाते, रोज तंबोरा घेऊन सकाळी बसते आणि रोज त्या मला शिकवतात. याचाच अर्थ ज्ञान संपलेलं नाही म्हणून. आज एक आहे तर उद्या दुसरं परवा तिसरं, रोज नवीन. किशोरीताई म्हणजे नित्य नूतन, आपण ज्याला म्हणतो की कायम आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही, कायम त्याच्यात बदल होत असतं. फॉर एक्झाम्पल, एक त्याने आम्हाला बंदिश नाही, एक फोक पद्धतीचं एक शिकवलं होतं. गले लग जाओ सजना बहुत दिनन का बिछुड़न सही लो अब छोड़ मोहे जाना ना गले लग जाओ सजना. हा सजनाचा सूर काय आम्हाला पकडता अजून आला नाही, तो कुठल्याही पेटीत हार्मोनियममध्ये येत नाही तो. आणि एकदा असंच चाललं होतं की हिंडोलमध्ये निषाद आणि ऋषभ नाही आहे, हा आपण घातलं तर काय होईल, हेच काव्य त्यांनी हिंडोलमध्ये केलं. गले लग जाओ मोरे सजना गले लग जाओ मोरे सजना बहुत दिनन का बिछुड़न सही लो अब तो ना तड़पाओ गले लग जाओ. आमच्याकडे राग हा श्रुतींचा आहे, स्वरांचा नव्हे. शुद्ध कल्याणाचा ऋषभ हा भूपाचा ऋषभ नव्हे. मालकंसाचा निषाद हा कौशिक कानड्याचा निषाद नव्हे किंवा दरबारीचा निषाद नव्हे, असं आम्ही लहानपणापासून आमच्या मनावर ते संस्कार झालेले आहे. विवास 2 पद्धतीचा, एक कोमल दैवत, एक तीव्र दैवत. ओके, तर हा दैवत जो आहे तो वातावरण सिद्धीसाठी म्हणून त्यांनी वापरलेला आहे, त्यामुळे तो न शुद्ध आहे न कोमल आहे. आता एखाद्या वेळेला हे देवा असं जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा तो हे कशा पद्धतीने वापरतो. सागा पधा पगरे सागा पधा पगरे सा, आता दोन्ही देवतामध्ये जे एक आपण काय म्हणतो वसवसन आहे ना, ते नाही आहे याच्यात. म्हणून हे नरहर नारायण असं त्या नारायणाला हाक मारताना की तो दैवत उतरी दैवत आहे असं मला नेहमी माई म्हणायची. उतरी दैवत म्हणजे काय? कोमल दैवतावरून उतरणारा की शुद्ध दैवतावरून उतरणारा, कुठून उतरणारा? जेव्हा मी त्याचा विचार केला तेव्हा समज आता हा कोमल दैवत आहे, हा तीव्र दैवत आहे, याचा जर तू मिड पॉईंट काढलास, मिड पॉईंट, ओके, तर मिड पॉईंटच्या तो मिड पॉईंट आणि हा याचा जर मिड पॉईंट काढलास तर तो जो दैवत आहे तो हा दैवत आहे. विचार सगळाच करतो पण गळ्यातून यायला तर पाहिजे की नको? मग प्रसादना केली पाहिजे. विवास राग 6 पाठ केला मी, 6 अभ्यास केला, भूपाचा 6 केला, 3-3 तरी भूपाचा स्वयंभू गंधार गाताना अजूनही छातीत भीती वाटते. खासियत उनकी ये है कि उनका एक अपना गाने बजाने का एक अंग है, जो भी राग को लेती हैं उस राग को उसका एक अलग रूप दे के और उस अपनी परंपरा को रखते हुए और उस राग को रखते हुए लोगों के अंतर आत्मा तक पहुंच जाती है.
जसजसे माझे विचार बदलत गेले तसतसे ती शैली निर्माण झाली. आता भूपाचाच एक मंत्र विस्तार करते मी खाली. तर मंत्र विस्तार करताना ग रे सा ध प ग असा एक फॉर्मॅट आहे असं समज माझ्या सप्तकातलं. त्याच्यात मी विस्तार करते तर त्याच्यामध्ये मी वेगळेवेगळे कसे फ्रेजेस होतील भूपाचे त्याचा विचार करत असे सारखा. म्हणजे हे करताना हे मी मेंढीने पण घेऊ शकते, मी हे खटक्याने पण घेऊ शकते. एक स्वराकृती जरी असली तरी ती दुसऱ्याशी संबंध कशा प्रकारे ठेवते. दुसरी जेव्हा फ्रेज येते तेव्हा किंवा ती फ्रेज पहिल्या फ्रेजशी कसा संबंध ठेवते आणि मी तेच म्हणते आहे का, मला म्हणायचं आहे तेच म्हणते की नुसती स्वरावली वापर करते, ते क्रिएशनला माझ्या दृष्टीने महत्त्व नाही. तसं इंटेलेक्च्युअल क्रिएशन कितीही मनुष्य करू शकतो पण ती वातावरण सिद्धतेमध्ये निर्मिती करणं हे त्याला रिस्ट्रिक्ट स्वतःला केल्याशिवाय जे होतं ते आपणच होतं. म्हणून वेगळी शैली होते. The change is a necessary process. It has to be. And one of the reasons for that is that we have this idea that we should improvise, that we should be spontaneously creative on the stage. And in order to do that, you need to be able to take what has been done and do it again in a way that it looks different. Kishori Thai would fall into that category as a person who has seen that another layer inside those million layers that need to be opened and shown to people, that there is another way of doing things. The musicality of this incredible diva, her expression, her way of being able to say hello in music is just uncanny. It's unparalleled. कानगत भय मोरी रे त्यांनी सांगितलंय की पंजाब अल्प वापरा, म प ध म ग रे एवढाच वापरायचा. मला याचं कारण समजत नाही. सा नि द म प ध म असं का? मी नेहमी या रागांच्या अशा तऱ्हेने विचार करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्याच्यामध्ये पंजाब अल्प आहे म्हणून म प ध म की काही वेगळं कारण दुसरं? आम्हाला सांगण्यात काय आलंय की पंचम अल्प आहे. अल्प पंचम त्याच अल्पत्व कायम ठेवून इतरांच्या बरोबर संगनमत करू शकत नाही का? असं का नाही? म्हणजे सा प द म प द म ग रे सा नि ध नि असा जेव्हा मी विचार मांडून ती रागिणी गाते तेव्हा ती जास्त अधिक प्रवाहिक होते असं मला वाटत. त्या स्वरांना अशी बंधनं पडत नाहीत. बंधनं म्हणजे काय मला म्हणायचं? स्वैर विचार नव्हे, प्रवाह याचा अर्थ सर्व स्वरांना एकसारखा प्रवाहित होणारा जे अस्तित्व आहे ते प्रावाहिक अस्तित्व आहे असं मी म्हणते. एक पुरानी कहावत है कि जीनियस ओनली कैन टेक लिबर्टी. तो मीडियोकर बनना एक बड़ा आसान बात है, लेकिन किशोरी जी ने ख़ास तौर पर गाने को एक बहुत खूबसूरत बनाया. एक सुंदरता उसके अंदर वो लाई और उनका जो सोच विचार है वो लोगों ने एक्सेप्ट किया उसे. इतनी धार है आवाज़ में उनकी और सुर की जो बात है बहुत सुरीली. उनकी जो खासियत है कि फट करके
एक ऐसा सुर लगाएंगी कि वो जाके एकदम चौक जाएंगे इंसान, आहा क्या बात है। माझा आवाज खूप तीक्ष्ण, तर माई म्हणाले किती कर्कश गाते तू। स्वर हा कर्कश नाही, स्वर हा झंकार युक्त आहे। तुझ्या आवाजातून झंकार यायला पाहिजे, कर्कशपणा नव्हे। जो जोरकस आवाज ताई पूर्वीच्या काळामध्ये लावायच्या, तर तो जोरकसपणा हेतुपूर्वक ताईंनी कमी केलाय आणि अतिशय मृदू असा आवाज त्या लावतात। पावसाळी वातावरण जर तू पाहिलंस ना, तर इथे ते पाऊस आहे, इथे ते पाऊस नाही, या झाडावर पाणी पडलंय, त्या झाडावर पाणी पडलं नाही असं आपण म्हणत नाही। त्याचं टोटल ॲटमॉस्फिअर काय आहे, मग ते सगळं एक इट मर्जस इन टू इच अदर, आय मीन एव्हरीथिंग। तसं त्या स्वरावलीचं एकमेकामध्ये मर्ज होणं असतं, तेव्हाच वातावरण निर्माण होतं। खूप एक जिन्सीपणा, म्हणजे सगळं एक अतिशय प्रवाहिक चाललंय असं आजकाल खूप जास्त वाटत। म्हणजे रागामध्ये किंवा रागाच्या विस्तारामध्ये अलंकार असतात किंवा काही गानक्रिया असतात, आणि त्या सगळ्या ताईंनी इतक्या काही केलेल्या आहेत आणि त्या येणारच त्या गाण्यामध्ये, पण त्या सगळ्या त्या एजन्सी बनून येतात। असं कुठे वाटत नाही की आता हे दिडीचं काम चाललंय, असं कुठे वाटत नाही की हे आता बोलायला पाहिला सुरुवात केली आहे, सगळं एकात एक हात घालून आणि ह्या सगळ्याचं पुन्हा संगनमत त्या भावाशी। आवाज हा नेहमी सांभाळून लावायचा असतो संध्या, त्याचं स्वरपण जे आहे ते स्वरपण म्हणजे फक्त स्वर स्वरेल लागणं नव्हे। डमरू हर कर बाजे त्रिशूल धर अंग भस्म भूखन ब्याल माला गले बिराजे, असा तो शंकर। तो शंकर म्हणजे पार्वतीवर प्रेम करणारा शंकर नव्हे, एवढं तर आपल्याला समजतं त्या काव्यातून। त्याचे सूर कसे लावायचे, आशाचा फॉर्मॅट आहे। आता मला गमक दाखवायची तुला, पण गमक इज नॉट अलाउड देअर, इट्स नॉट परमिसिबल। आणि मीन जरी घेतलीस तू, तरी ती मींड किती प्रकारची असते। मिंडीमध्ये कारुण्य आहे, मिंडीमध्ये वीरश्री आहे, मिंडीमध्ये हास्य आहे, मिंडीमध्ये कोणती मींड घ्यायची तिथे। असं नाही चालणार ना तिथे, मग त्याचा जो ठोस मींड लागते, डेफिनेट फोर्सफुल मींड लागते, ती मींड मरेची अनेक रागामध्ये येते। जसा भाव असेल तसं ते आपलं स्वरूप बदलते। अक्षय मी अक्षर अपूर्व मी अपार। मी कुठेतरी ऐकलंय की जसजसं वय वाढतं तसं आवाज कापतो, कंप येतो आवाजाला, तर त्याचा माझ्या मनावर अलीकडे सायकोलॉजिकल परिणाम खूप झालेला। म्हणजे मी 25 वर्षाची किशोरी नाही याची प्रत्येक क्षणाक्षणाला मला जाणीव अशी होती, आणि मन भीतं, मन अशासाठी भीतं की ज्या सुरांची आत्तापर्यंत मी आराधना केली, ज्या सुरांचे पाय आत्तापर्यंत मी सोडलेले नाहीत, तेच स्वर मला सोडून जातील की काय अशी भीती। आता आवाज माझा कापतो म्हणून अधिक जोराने मी गाऊ शकते, पण मग मी भावाशी प्रतारणा करते असा त्याचा अर्थ होईल, त्यापेक्षा न गायलेलं बरं। म्हणूनच मी शास्त्रीय संगीतामध्ये शब्दांचा आणि तालांचा गैरवापर होऊ नये, स्वरांचं एक मी पण जाईल किंवा कमी होईल अशा तऱ्हेने स्वर लावू नये। आणि शाब्दिक स्वर लावण्याची सवय जर झाली आपल्याला, तर दोन स्वरामधलं अंतर जे आपण कॅप्चर करू शकतो अदरवाईज, शब्देविण संवाद ते माझं नाहीसं होईल अशी मला भीती वाटते। आणि तशी भीती वाटणं साहजिक आहे, कारण जे मी बाहेर गाणं ऐकते शब्द प्रणीत, त्याच्यामध्ये सुरांना गुलामगिरी किती पत करावी लागते हे मला पाहिलेलं आहे मी, म्हणून हे सगळे प्रकार मी सोडले। एकदा एक बंदिश केली होती आपण भूप रागामध्ये, आणि त्याच्यामध्ये त्याला अंतराच नव्हता, असं जेव्हा बोलणं झालं की अंतरा का नाही याला केला, तुम्ही म्हटलं की मला जे सांगायचं आहे ते सगळं स्थायीमध्ये सांगून झालेलं आहे, ती जरा म्हणूया का राग राग
स्वरभाषेमध्ये जितके शब्द आणि जितक्या मात्रा येतील तितकं स्वरांची शक्ती कमी होते हे जर मला कळतंय तर मी अंतर का करू. शब्द असला ना की स्वरांना थोडासा आधार मिळतो असं आपल्याला वाटतं. शब्दाच्या अक्षराच्या आधाराने स्वर लावणं आणि निखळ स्वर लावणं तो सांभाळूनच लावावा लागतो की नाही. This was somewhere around 68, I remember. She had practically lost her voice, where she could not speak. And we used to go through hell that time, really. Tila bolta yaycha nahi manje, can you imagine, a singer cannot talk. She had to write down. And those were dismal times for us, both of us. Aila ami tya vela jeva bagaycho teva akshasha manje, it was very uneasy for us. You could not face her because she used to sit in a dark room, ratri pan. संध्याकाळ झाली की लाईट लावायच्या नाही तिकडे. आणि एक आमच्याकडे बाई होती तिला ते साईन लँग्वेजने सांगायची हे कर ते कर. दॅट वॉज दॅट बॅड. तेव्हा इनफॅक्ट आईला खरी जर का नाही त्या तिच्या मेंटल ह्याच्यामध्ये वगैरे साथ कोणी दिसत विभाताई आमच्याकडे यायच्या पुरंदरे. शी वॉज व्हेरी क्लोज फ्रेंड आणि त्यावेळेला त्या बसायच्या तासन तास. आणि इनफॅक्ट वी नेवर यूज टू बॉदर की काय, कारण आम्हाला आईची काय कंडिशन आहे ते नीट तसं समजतही नव्हतं. बट वी यूज टू नो की नाही सडनली तिचं काहीतरी जे रोजचं रुटीन चाललं आहे ते बंद आहे. आणि ॲट द अदर एंड माई ऑल्सो वॉज लाईक यु नो टोटली शॉक्ड की काय आता माझं संपलं, म्हणजे माझं गाणंही संपलं पुढे जाणं आणि ताईही संपली म्हणजे आईही संपली असं. मला खात्री होती की माझा आवाज मला परत मिळणार. सुदैवाने आई 10-12 वर्ष ट्रीटमेंट घेतली आयुर्वेदिक आणि त्याच्यावर तिचा आवाज परत आला. तिला मी विचारलं म्हटलं तू त्या 10 वर्षात वॉट डीड यू फील, म्हणजे तुला गाता येत नाही आहे, यू कॅन जस्ट यु नो लाईक एक्सप्रेस यू असेल तर तू काय. विवाह तो पिरियड माझ्या लाईफमध्ये आला खूप मला महत्त्वाचा पिरियड आहे, कारण माझ्या विवाह माझ्या विवाहाबरोबर मी जे बसून लिहिलं माझं 10 वर्ष गाण्यावरती जे मी शिकत होते किंवा काय ते माझ्या विचारांचं जे काय चिंतन केलं मी त्यातनं आज रसध्वनी माझं प्रकट झालं. अँड आय बिलीव्ह इन दॅट, कारण त्यावेळेला ती जे काय इट वॉज पार्ट ऑफ अर रिव्होल्युशन इन फॅक्ट अँड दॅट हॅज इन अ वे हेल्प्ड हर. आहत नालापासून अनाहत नालाकडे गेले हे ईश्वराची करणी आहे की आवाजच घालवायचा तरीही ती तळमळ आतमध्ये कमी नाही होऊ द्यायची. मग आतमध्ये गातो माणूस. खरं सांगायचं म्हणजे मी आतमध्ये गाऊन कितीतरी सुधारले. मी जे पूर्वी गात होते त्याच्यापेक्षा कितीतरी ज्याला आपण इननेट असं म्हणतो की किंवा इनवर्ड म्हणतो तशा प्रकारचं माझं गाणं व्हायला लागलं. मग चांगलं झालं की नाही. सरस्वती हा टायटल असलेला शृंगेरी मठाने तो जो दिला, आई गेली आणि तो त्याचा 16 झाला. मला तरी असं नेहमी वाटतं की आईला सगळ्यात जास्त व्हॅल्यू त्या अवॉर्डची आहे. त्यानंतर पद्मभूषण पद्मविभूषण वगैरे होते, गव्हर्नमेंट अवॉर्ड्स, अकॅडमी डॉक्टरेट्स 3-4 स्टेटच्या मिळाल्या. बट दिस इज वन, कारण इट हॅज कम फ्रॉम सँक्टम सँक्टोरियम काइंड ऑफ अ प्लेस. आणि त्याच्यामुळे आईला सगळ्यात जास्त त्याचा, आणि सरस्वती ज्या शब्दात आहे त्याच्यावरती काय असू शकते असं ती मला नाही वाटत मानते. Over the years that she has been singing, she has much more confidently embraced that which she preaches, which is that an expression should be without limit. And so her singing has become that much more true to her nature, more pure of thought, her thought. Jana jana kuwa hamare bijwa jana. दरबारी करण्यासारख्या अति गंभीर असा वातावरणामध्ये घुंगरांचा चंचनाट शोभत नाही. त्याच्यासाठी त्या वातावरणाला तसंच काव्य पाहिजे. हां तर आता आता ही असता ही सगळे ओळखतात म्हणून मी म्हणते जन जन कवा हमारे बिचवा जन जन कवा हे त्याला शोभत का. हे चालत का. शास्त्रीय संगीताचा जर दरबारी म्हणायचा असेल तर स्वतःला रिस्ट्रिक्ट केल्याशिवाय हे होणार नाही. वातावरण सिद्ध होणार नाही. सांगाडा दिसेल जसं आता फिल्म म्युझिकमध्ये सांगाडे दिसतात सगळे रागाचे, तसंच नाट्यसंगीतामध्ये सांगाडा दिसतो
प्रत्यक्ष राग अवतरला हे फक्त शास्त्रीय संगीतच करू शकतं, बाकी कुठलंही नाही. जे मला गायला पाहिजे ते मी गायण्याचा प्रयत्न करते. ते जयपूर घराणं आहे की आग्रा आहे की मेवाती आहे मला त्याशी संबंध नसतो. कारण घराणे हे एवढ्या मोठ्या नादसमुद्रातला एवढासा एक चंबू आहे. आपण आमच्या घरात आणून ठेवलं आणि आम्ही म्हणतो आम्ही गंगा आणली. अरे गंगा नाही आणली तुम्ही, गंगेचं पात्र आणि तुमच्या छोट्याशा चंबूमध्ये असणारी गंगा. तसंच मला स्वरांबद्दल वाटतं, या समुद्राबद्दल वाटतं. कोण घराण्यानी काय छोटी छोटी आहेत आणि आमच्याकडे आणखी नाही काय, सगळ्या घराण्यानी एकत्र येण्याची पद्धतच नाही आमच्याकडे. याचा उणकाळ त्याचा उणकाळ, याच्याकडे कमी जास्त आहे त्याच्याकडे काही जास्त आहे, करायचं आहे काय? एक यमन म्हणा बनूया ना आपण 15 लोक बसून. अरे 15 लोकांच्या गळ्यातून जे येईल ते यमनाचं वातावरण केवढं असेल मोठं. अगं तसं झालं असतं ना, स्वरमाध्यमातलं प्रत्यक्ष चैतन्य म्हणून अवतरलं असतं, पण तसं नाही झालं. एकमेकाशी काही संबंध नाही, संपर्क नाही, आदानप्रदानाची तर गोष्टच वेगळी. ते कशाला, आमच्या संबंध कलाकारामध्ये ही रीतच नाही आहे की माझ्याकडे काही आहे ते तुला दाखवावं किंवा तू ते ॲप्रिशिएट करावं किंवा तुझ्याकडचं काही चांगलं असेल तर ते मी घ्यावं असं मोठं मन मला तरी दिसत नाही आमच्या क्षेत्रात. म्हणून मला आयुष्यभर मी एकाकी राहिले. एक मूड आहे उनका जो की कोई समझ नहीं पाता, और जो समझ जाए वो उनको इतना प्यार करेगा, इतना प्यार करेगा कि मैं क्या बताऊँ. मेरी गुरु मामे अन्नपूर्णा देवी और एक किशोरी जी में ये बात ऐसी है कि वो लगती है नारियल, ऐसी मेरी गुरु माँ भी नारियल लगती हैं, लेकिन जब हम उसको तोड़ते हैं और उसको जब खाते हैं तो इतना कितना मीठा और कितना मुलायम और कितना अच्छा. तो ये मैं क्या कहता हूँ, लोग कभी कभी इन लोगों से घबराते हैं, लेकिन अगर उनके पास जाएं, उनके करीब जाएं, उनको समझें तो उनको इतना प्यार करेंगे कि मैं क्या कहूँ. ताईंवरती खूप प्रखर टीका झाली आहे. त्यावेळेचे अत्यंत सुप्रसिद्ध समीक्षक मोहनराव नाडकर्णी यांच्या एका लेखाचं टायटलच होतं, शी इज चेंजिंग हर हॉर्सेस मिडस्ट्रीम ? घराण्याशी खूप स्वतःला बांधून घेतलेले बुजुर्ग लोक आहेत. अशा लोकांनी ताईंवर अशी टीका केलेली आहे की तिचं गाणं सुंदर आहे हे जरी खरं असलं तरी ते सुंदर करण्यासाठी तिने आपल्या घराण्यामध्ये ज्या पद्धतीचे अलंकार वापरले जात नाहीत या प्रकारचे अलंकार वापरलेले आहेत, या प्रकारच्या स्वराच्या क्रिया वापरलेल्या आहेत ज्या सुगमच्या अधिक जवळच्या आहेत. आणि त्याच्यामुळे हे शास्त्रीय संगीत हे लाईटची भेसळ करून थोडंसं रंजक असं केलेलं संगीत आहे, अशा प्रकारची सुद्धा टीका त्यांच्यावरती झालेली आहे. सारे गा पद साधा पगारे सारे गा पद गाप असे देस्कार प्रचलित आहे. जयपूर घराण्याच्या देस्कारामध्ये ऋषभ आणि दैवत कसा जातो हे आपण पहा. मध्ये नाही धा आ
अशा प्रकारचा देस्कार. बऱ्याच लोकांनी देस्कार आणि भूक आम्ही गल्लत करतो किशोरीबाई पर्टिक्युलरली असं म्हटलेलं आहे म्हणून मुद्दाम दाखवला. हा चांगला मौका होता. त्यांच्या सहेलार ही अत्यंत लोकप्रिय बंदिश आहे आणि त्याविषयी सुद्धा माझ्या ऐकिवात आहे की काही अगदी अव्वल शास्त्रीय ऐकणारे लोक जे आहेत त्यांनी असं म्हटलं की त्याच्यामध्ये त्यांनी अर्धा तीन ताल वापरलेला आहे आणि हा अर्धा तीन ताल हा काही शास्त्रीय संगीताला इतका पोषक ताल नाही आहे. त्याच्याऐवजी खुद्द तीन तालामधलीच बंदिश त्यांनी घ्यायला पाहिजे होती. बहादुरी तोडीबद्दल सुद्धा मी अशी टीका ऐकलेली आहे की उत्तरार्धामध्ये त्याच्या उत्तरांगामध्ये काय चाललंय, हा जोनपुरीत चाललाय सगळा. NCPA ला ताई एकदा हुसेनी तोडी गायल्या, तर हुसेनी तोडी हा अतिशय अनवट राग आहे आणि काही रुढाचार्य लोकांनी त्यांनी तो राग बरोबर मांडलेला नाही, त्याच्यात स्वैराचार आहे असं पुन्हा फुसफुसायला सुरुवात केली. त्यावेळेला बाबूराव रेळे ह्यांनी एक उत्तर दिलं होतं की हुसेनी तोडीचं स्वरूप जे आहे ग्रंथांमध्ये आणि जुन्या बंदिशींमध्ये ते स्वरूप आणि ताई जे गायल्या ते जर पडताळून पाहिलं तर ताई अतिशय बरोबर गायलेल्या आहेत असा निर्वाळा त्यांनी दिला होता. माझं कधी कौतुक केलं नाही पण बाहेर लोक कौतुक करायचे ना. मला आठवतं देवळामध्ये मी तोची नादू सस्वरूप झाला असा एक प्रोग्राम लावला होता. एकदा तिने माझ्या पाठीवर थाप मारली. सबंध आयुष्यामध्ये तेवढा एकच प्रसंग मला आठवतो. काही बोलली नाही पण तिच्या पाठीवरची थाप मला सगळं काही सांगून गेली की तिला किती आवडलं माझं गाणं. मग शिकवायला बसल्यानंतर सुद्धा एखादा बोलायला चांगला म्हटलं की असं म्हणायची बस. कौतुक कधी केलं नाही. एकदा आमच्याकडे एक सद्ग्रस्त आले. ते म्हणाले आमच्या घराण्याची ज्या रागाला म्हणजे स्वैर असं गाते किशोरी. तिने विचारलं हो का, मग आमच्या जयपूरगणाचे जे बाकीचे जे गायक गायिका आहेत ते सगळे अगदी बरोबर खासाहेबांचं गाणं गातात का? इतकं तिला माझ्याबद्दल अभिमान होता. एकदा कोणतरी आम्हाला तुमच्याकडे शिकायचं आहे, मग ते म्हणाले आधी माझ्या किशोरीकडे शिका मग माझ्याकडे या. When I was in Paris, I remember when we sat on the stage to perform and the Parisians walked in to see her concert, they were aware somehow that they were sitting in the presence of greatness. And they sat down in hushed silence. And that's the power of Kishori ji's personality and appearance, and people when they come to see her know that not only she
is going to get on stage and create this incredible eye in the middle of a hurricane. But they will be a part of that process and will help her do it at the same time. मी नुसतीच गायली नाही, नुसतीच गायली असते तर फक्त माध्यम प्रणित राग गायले असते. त्याच्या पलीकडे जाऊन काही अधिक आहे असं मी लोकांना जाणून प्रश्न झाला नसताना. म्हणून श्रोत्यांचं मनोरंजन करण्यापेक्षा श्रोत्यांचं आत्मरंजन माझ्याकडून होईल की नाही, श्रोत्यांचा आत्मा जागृत मी माझ्या गाण्याने करू शकेन की नाही, अशा विचारातून मी श्रोत्यांसमोर बसते. मी आतापर्यंत जी वाटचाल केली ना सध्या, त्याच्यामध्ये मला श्रोत्यांचे इतके हातभार लागलेले आहेत की मला असं वाटतं की ते आणि हातात धरून मला की नेलं पुढे. कारण मी जेव्हा जेव्हा गायले तेव्हा तेव्हा अगदी युसलेस गायले किंवा खराब गायले किंवा असं गायले असं मला कधी कोणी म्हटलं नाही. त्यामुळे मी असं समजलं की मी जे गाते ते बरोबर आहे, त्याच्या पुढे मी गेलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा मी पुढे 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 जात राहिले तसं तसं लोकांनी माझं कौतुकच केलं, माझी निंदा नाही केली. म्हणून ते पाठबळ आहे माझं. श्रोते हे माझं प्रत्यक्ष ईश्वर आहे. एक बार देखिए मुझे कहने लगी कि सब लोग मेरे बारे में ऐसा बोलते हैं. मैंने कहा जी वो सच बोलते हैं, आप शायद उनको कुछ ऐसी चीज करती हैं कि वो आपसे डरते हैं. तो कहने लगी जब मैं गाती हूँ उस वक्त तो भूल जाते हैं सब. जेव्हा कॉन्सर्ट असतं तेव्हा मी ठरवूनच ठेवते. एवढ्यासाठी मी टाराक ठरवते की मी अमुक दिवशी अमुक तारखेला अमुक वेळी अमुकच राग गाणार. त्या रागाची मी घरी प्रॅक्टिस अशासाठी करते की वातावरण आपल्या हातात नसतं ग संध्या. कुठल्याही रागाचं वातावरण जरी मला कळलेलं असतं तरी वातावरणाला पाचारण करावं लागतं, त्याला शरण जावं लागतं, त्याच्यामध्ये एकरूप मला होता आलं पाहिजे म्हणून मी साधना करते. ही जी साधना पद्धती आहे आजकाल या शास्त्रीय संगीतामध्ये तिथं त्याचा माणूसही नाही आहे, परंतु त्याच्या वातावरणामध्ये मी गाडीत बसते, तंबोरे घेते, NCPA जाते, ग्रीन रूम मध्ये जाते, त्या सगळ्या वेळी ते वातावरण माझ्यामध्ये असत. आणि म्हणून मला ग्रीन रूम मध्ये कोणी आलेलं आवडत नाही. आवडत नाही म्हणजे काय की मला त्या वातावरणापासून दूर जायचं नसतं, कारण ते वातावरण इतकं अमूर्त असतं, इतकं सूक्ष्म असतं की एवढीशी एक गोष्ट सुद्धा त्याला फाडायला वेळ नाही. आणि त्याच अवस्थेमध्ये जाऊन जेव्हा मी तंबोरा घेऊन बसते तेव्हा ते इतकं कठीण आहे की मी देवाला म्हणते देवा तूच गा, तिथे किशोरी नकोच आहे. तू म्हणजेच तो भूप आहे, तू म्हणजेच तो कामोद आहे, तू स्वतःच गा. इथपर्यंत सांगण्याची पाळी येते. एवढी आयुष्यभराची साधना करू नये. जब तक वो स्टेज पे नहीं आती बहुत नर्वस रहती है, किसी से बात नहीं करना चाहती हैं, और अगर कोई बात किया तो फिर उसका जवाब बहुत ही डर जाते हैं लोग. लेकिन जब वो आती हैं और जब स्वर लगाती हैं ना तो बस एक वो अलग ही दिखाई पड़ती है. अभी भी वो जब बैठती हैं स्टेज पे तो स्टेज उनका हो जाता है, श्रोतागण उनके हो जाते हैं, हमको भूल जाते हैं और सारी दुनिया को भूल जाते हैं. 80 के बोलती हैं तो मैं सोचता हूँ 8 साल की हैं वो, अभी भी वही बचपना उनके में जीरो निकाल देते हैं. और मैं यही कहूँगा भगवान मेरी उम्र उनको भी लग जाए. दोस्तों एक चिराग साहब ने कहा था अपने बारे में कि आने वाली पीढ़ी तुम पर रश करेगी हम नफ्सों, जब उनको ये भान होगा तुमने फिराक को देखा. मैं कहूँगा आने वाली पीढ़ी तुम पर रश करेंगी हम नफ्सों, जब उनको ये भान होगा हमने ताई को देखा. तो सुना है उनका सान्निध्य पाया. जिन्होंने अपने समय में इतना स्ट्रगल करके उस सोसाइटी में अपने आप को एक फीमेल सिंगर और ऐसे सिंगर के रूप में इस्टेब्लिश किया था जिनके बनाए हुए रास्ते पे आज हम चलने की हिम्मत कर सकते हैं, वो हमारे सामने खड़ी है और हम आज सब इनको प्रणाम कहने के लिए आए हैं. बस हमारा प्रणाम स्वीकार कर लीजिए.
वय प्राणी मानापमान या सगळ्या पलीकडे जाऊन हे सगळे दिग्गज कलावंत आपल्यातल्या एका अत्यंत थोर आणि दिग्गज कलावतीला मानवंदना देण्यासाठी इथे जमलेले आहेत. हा अभूतपूर्व क्षण आपल्या साक्षीनी इथे घडतोय. सर्व रसिकांच्या वतीनी मीही ताईंना वंदन करतो. एव्हरी डे इज अ ह्यूज लर्निंग प्रोसेस. टर्निंग 80 इज जस्ट अनदर डे अँड शी इज प्रॉबली गोइंग टू लुक एट हरसेल्फ अँड से अनदर डे अनदर राग टू लर्न. जब वो स्टेज पे बैठ जाती है तो फिर वही दिखती है और कुछ नहीं दिखती. वो बहुत देर ऐसा ही गाते रहें, स्वस्थ रहें, खुश रहें और लोगों को रास्ता दिखाती रहें. ये हमारे परिवार की बड़ी बहन ताई, जिसको आप महाराष्ट्र में कहते हैं, कि इनके सेलिब्रेशन में हम सब लोगों को यहाँ आने का हम सबका बड़ा सौभाग्य है. और ये हम सारे देशवासियों के लिए एक बहुत बड़ी खुदा की देन है, जिन्होंने गाने को खूबसूरती दी है. जो हम सब बड़े कायल हैं और खुदा से दुआ करते हैं कि हम लोग किशोरी जी का 100 साल भी मनाए. आज वो सत्कार अमूल्य आणि संध्या ने माझा केला तो माझ्या ज्ञानाचा आहे हे मला माहीत आहे. ज्ञानाचा जेव्हा सत्कार होतो तेव्हा मीही नतमस्तक होते. इतकं माझं सुरांचं विश्व मोठं आहे, अद्वितीय आहे. म्हणून या दोघांनी केलेल्या सत्काराला मी उत्तर देताना मला समजत मी काय बोलावं. त्यांचं प्रेम मी स्वीकारावं या पलीकडे माझ्याकडे काही शब्द नाहीत. ही जी मुलं माझ्यासाठी गात आहेत, मला तर असं वाटतं की ह्यांचे जेव्हा सत्कार होतील ना तेव्हा त्यांच्या सत्काराला मी गावं. परंतु कोणीही चिरंजीवी नसतं. ही गोष्ट खरी जरी असली तरी मी जिथे असेन तिथून माझे मनापासून त्यांना आशीर्वाद आहे. आयुष्यानं मला भरभरून दिलं. अमाप प्रकाश लेणी, सोनेरी पंखांचे आकाशी पक्षी, लांब तुऱ्यांची असंख्य पिवळी फुलं आणि तितक्याच सर्वदूर प्रदीर्घ पानगळ भरलेल्या निर्गंध वाटा. आंदण घेतलेल्या क्षणी ठरवलं वेदनेसोबतही चिंब राहायचं, सुरांच्या गर्भात खुलत राहायचं, जीवघेण्या आंदोलनांना सामोरं जायचं. दुसरा क्षण हातचा मिळाला तेव्हा जाणवलं ही तर आवर्तन आहे, वळशागणिक नवा सा घेऊन येणारी. तेव्हापासून शोधत राहिले नव्यानं उमळणाऱ्या षडजाला. उद्या मी गेले की एक नक्की म्हणा, तिनं स्वरांची कूस सोडली नाही, त्या अस्पर्शी साची आसही सोडली नाही, आयत्या मिळालेल्या क्षणाशी प्रतारणाही केली नाही.